श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आज आपण पिशाच्याने पछाडलेल्या ब्राह्मणाला स्वामीने कसे वाचवले याची कथा ऐकणार आहोत। ही कथा श्री स्वामी शरीर रूपाने या पृथ्वीतलावर जेव्हा अस्तित्वात होते तेव्हाची आहे। आपल्या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कथेचं नाव आहे संबंधी उपद्रवाचा ब्राह्मण। संबंधी म्हणजे पिशाच्याने पछाडलेला। एक संबंधी उपद्रवाचा ब्राह्मण व त्याची स्त्री अर्थात बायको उभयंता अक्कलकोटा साली। ब्राह्मण नेहमी वेळेचाय करी। त्याच्या बायकोने माधुकरी मागून आणावी, त्याला खाऊ घालावी व हातातून त्याला जिकडे तिकडे फिरवीत असावे। ब्राह्मणाने लोकांच्या अंगावर थुंकावे, शिव्या द्याव्यात वगैरे उपद्रव करीत असावे। बाईने लोकांची प्रार्थना करून त्यांचे सात्वन करावे। अशी ती सती होती। सायंकाळी बाई वेड्यास हातात धरून स्वामींच्या दर्शनास आणीत असे, परंतु समर्थांचे दिव्य दर्शन घेण्यास त्याला मोठे संकट वाटे। आरतीच्या वेळेस तर तो मोठी मौज करी, त्याच्याच रूपाने ते पाहवत नसे म्हणून तो डोळे मिटून पळून जाव्यास लागे। बाईच्या ठिकाणी आर्जव शक्ती असल्यामुळे सेवेकरी तिच्यावर प्रेम करीत असो। पळून जाऊन लागला म्हणजे चौघांनी दोघांनी त्याला धरून आणावे व तितक्यांनाही तो पुरेपुरे करी। आरती त्याच्याने ऐकवत नसे म्हणून तो कानात बोटे घाली नाचून व लोळून अंगाचे पाणी करून घेई। असे बरेच दिवस झाले। बाईची नेहमी आपला नवरा बरे होण्याबद्दल श्री समर्थांजवळ प्रार्थना चालली होती। असे असता एक दिवस तो संबंध म्हणजे ते पिशाच्य बोलू लागला की दत्ताच्या दरबारात न्याय नाही, मला उगीच स्वामी मारतात, असे म्हणून मोठ्या मोठ्याने किंकाळ्या फोडू लागला। महाराज म्हणाले, क्यों रोता है? तेव्हा म्हणाला, महाराज, याने माझे 2000 रुपये बुडवले। मी कृपण असल्यामुळे आत्महत्या करून घेतली, त्या योगाने पिशाच्य झालो। याने माझे रुपये बुडवले नसते तर अशी दया मला प्राप्त झाली नसती, म्हणून माझा महाराजांनी अवेर न करता यथार्थ न्याय करावा। याने माझे रुपये देऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन। महाराज म्हणाले, अरे तो दरिद्री आहे। हे ऐकून तो म्हणाला, मीच त्याला दरिद्री आणि संतानहीन केलं तर आता माझे रुपये द्यावे। श्री समर्थ म्हणाले, त्याने सेवा केली, हे रुपये तुला पोचले नाहीत का? तो रागाने संतप्त होऊन म्हणाला, रुपये दिल्याखेरीज मी इथून जाणार नाही, याला सोडणार नाही। ते ऐकून महाराज हसू लागले व एकाची डोकीने पागोटे घेऊन एक पदर एका मनुष्याच्या हातात दिला आणि आपणाजवळ एक वाटोळ्या भोकाचे लाकडाचे घर होते, त्यात तो पदर घालून त्या मनुष्याला म्हणाला, ओढ। म्हणून श्रींनी आज्ञा केली, त्याप्रमाणे तो गृहस्थ त्या पागोट्याचे टोक धरून ओढू लागला। तसतशी संबंधी म्हणजे पिशाच्य उपद्रवाच्या ब्राह्मणाच्या अंगास पायास व हातास कळ जाणवू लागली आणि त्याची जमिनीवर अगदी मोठ पडली। तेव्हा मोठ्या मोठ्याने संबंधी रडू लागला म्हणजे पिशाच्य रडू लागले व महाराज, मला सोडवा, मला सोडवा, मी यापुढे पैसे मागणार नाही, आपण सांगाल तसे ऐकेन, असे म्हणाला। तरी महाराज काही बोलले नाहीत, पागोटे सगळे भोकातून काढले। त्या सरसा त्याच्या तोंडातून फेस येऊन तो मूर्छित पडला, डोळे पांढरे करून निश्चेष्ट झाला। त्याची बायको जवळ होतीच, ती फार घाबरली, श्रींचे पाय धरून रडू लागली व मला चुडेदान द्यावे, मी अनाथ आहे, माझ्याकडे पहावे, अशी श्रींची प्रार्थना करिता दयागन महाराज कळवळले आणि त्यांच्या अंगावर आपला जोडवा फेकून मारला। त्याबरोबर संबंध उठून म्हणाला, महाराज, मला आता काय आज्ञा होत आहे? श्रींनी उत्तर दिले, त्या समोरच्या झाडावर बस, असे म्हणून जवळच एक चिंचेचे झाड होते, ते बोटाने दाखवले। मग तो इकडे तिकडे थोडा वेळ चळवळ करू लागला, त्या ब्राह्मणाला सोडून गेला। ब्राह्मण शुद्धीवर आला, बाईला खूप मोठा आनंद झाला। तिने प्रेमाशूने
स्वामींचे चरण धुतले. दुसरे दिवशी श्रींची पूजा करून बाईने नैवेद्य समर्पण केला व माझ्या जन्माचे संकट निवारण केले. महाराजांनी या अनाथ अबलेवर महान उपकार केले ते आमच्याने वर्णन करवत नाही अशी प्रार्थना करून महाराज आता आम्ही काय करावे असे बाईने विचारले. तेव्हा श्रींने आपले जोडे तिच्या अंगावर टाकले. ते तिने घेऊन तो प्रसाद श्रीसामान्य करून ती आपल्या बिराडी गेली. त्या जोड्याचे ती पूजन करीत असे. श्री स्वामी समर्थ.